आज नाशिकला जिल्ह्यातला सगळा मराठा समाज स्वतःच्या मुलासाठी आणि जातीसाठी एकत्र येणार. शेवटी आतापर्यंत पक्ष आणि पक्षाचे नेते खूप मोठे केले. आता मुलं आणि जात मोठं करण्यासाठी नाशिक जिल्ह्यातला सगळा मराठा समाज आपले एकजूट एकत्र येऊन ताकद दाखवणार आहे. आपले न्याय मिळावा, या राज्यात शांतता राहिली पाहिजे म्हणून आज नाशिक जिल्ह्यात प्रत्येक जे टप्पा पाडतो आणि शेवट त्यांचा समारोप नाशिकला आहे. पहिल्या टप्प्यातला समारोप हा संभाजीनगरला होतो. दुसरं काय, यांना सद्बुद्धी द्यावी. शेतकरी अडचणीत आहे, गोरगरीब अडचणीत आहे, समाज अडचणीत आहे, समाजाचे प्रचंड प्रश्न आहेत, ते सोडवण्याची सद्बुद्धी द्यावी. ही साईबाबांच्या शेरणी साकडं घातलं जाणार. 29 तारखेपर्यंत बघू, 29 तारखेला निर्णय घेऊ काय तरी. फुकट मागच्या दारातून आमदार राहणाऱ्याला समाजाच्या आक्रोश नाही कळायचे. त्याला मी काय करतोय कळणार आहे त्याची पुरी हयात घेईल. कारण फडणवीसचं नाही आता टेकले ते हे कोणी हे लोकांच्या मतावर मराठ्यांच्या मतावर निवडून येणार हे आमदार होणार, मराठ्यांच्याच आमदारांचे मतं घ्यायचे म्हणजे याला नाही कळणार. ते पागल झालेले, त्याला काहीच कळणार नाही आमचं म्हणणं काय, आमचं आंदोलन कशासाठी. 12 महिने बसभर म्हणत आंदोलन करीत, मग तुला कळत समाजाचे काय भावना आहेत. 12 महिने फक्त बस, 12 जो तू 2 महिने फक्त माझ्यासारखं बस, मग तुला कळत काय समाजाच्या वेदना असत्या, समाज काय बोलतोय. जरा खेड्यात ये बर, थोडं खेड्यात ये, फक्त भावना जाणून घे मराठ्यांचं काय म्हणणं आहे. आरक्षण पाहिजे का नाही, उगा बोलतो म्हणून बोलतो, त्याचे देवेंद्र फडणवीस भाकरी खातो म्हणजे काय इकडे मराठ्यांची गद्दारी करायला लागला का, काय बोलाव त्याला थोडं सुद्धा अक्कल नाही. म्हणूनच आम्ही 29 ला निर्णय घेणार. आज 12 महिने झाले आंदोलन सुरू आहे. जाती करून बोलायचं सोडून किंवा प्रश्न मांडायचं सोडून ते दरेकर फरेकर सारखे भंगार क्वालिटीचे आमदार आहे ते मराठ्यांच्या जातीच्या विरोधात बोलायला लागले. काय भावना आहे समाजाची सांग ना तो आहे देवेंद्र फडणवीसला. लय तुला एवढा पोळ काय ना त्याचा, आम्ही बोलतो त्याला सांग जाऊन. 12 महिने झाले म्हणा माझ्या जातीचे मराठे लोक बसले, त्यांच्या जरा भावना समजून घे म्हणा. सांग त्याला, सांग ना तो एवढीच तू आणि त्याचं एक ताट आहे ना दोघांचं, नाही का ताटात जेव्हा मराठीचे लोक बोलल्यो तुला लई वाईट वाटतं. म्हणजे आईबापाला बोलल्यावर तुझं माणसाला वाईट वाटतं, तसं त्याला बोलल्यावर वाईट वाटतं. याचे आईबाप खरा समाज असला पाहिजे, याला हे वाईट नाही वाटत. मग सांग ना तिथे जाऊन, 12 महिने झाले त्यावर लोक बसले आहेत, त्यांचे काय हाल आहेत. आपल्या सरकारनं त्यांना हल्लंय परत, केसेस केल्यात होत्या. जरा सांग, दे म्हणा ते आरक्षण आहे ते, हा दिल्यावर मग बोलल्यावर मग नाव ठेवा आम्हाला. दरेकर साहेबांनी नंतर नाव ठेवलं पाहिजे आम्हाला. दिलंय तुम्हाला ओबीसीतून आरक्षण, दिलंय तुमची सगळ्या स्वारीची अंमलबजावणी केली, तिने गॅजेट लागू केले, मग तुम्ही का बोलता. मग ठीक आहे, ते देत नाही म्हणून तर आम्हाला सत्तेकडे जायची वेळ आली ना. आणि मला वाटत नाही तसं, कारण हे देवेंद्र फडणवीसांनी बळच बोलायला लावलं असा होता. कारण राणे साहेबांचं त्यांच्या वयानुसार मी त्यांना बोलत नाही. मी प्रत्येक वेळेस दादा आणि सन्मान शब्द वापरतो. हा काय जरी कोणी काय बोलत असेल किंवा आम्ही बी, तर ते मुलगा बोलला तर समजा समाज बोलतो किंवा आम्ही बोलतो, परंतु त्यांचा शेवटी सन्मानच करतो आम्ही. कारण वय मोठं आहे, अनुभव मोठा आहे त्यांचा, तरी आम्ही त्यांना प्रत्येक सन्मानाने बोलतो. पण त्यांनी समजून घ्यायला पाहिजे, राज्यातले लोक सन्मान देत आहेत, दादा म्हणतायत, तर मग आपणही थोडं समाजाच्या भावना समजून घेतल्या पाहिजे, आपण नाही बोलायला पाहिजे, हे पण त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आम्ही तर त्यांचा सन्मानच करतो, सन्मान शब्दाचा अर्थ त्यांनी समजून घेतला पाहिजे. आणि बाकीचे जे बोलतात ना, यांना समाजाचं देणं घेणंच नाही हे बाकीच्यांना, यांना फक्त देवेंद्र फडणवीस पाहिजे आणि पक्ष पाहिजे. जात पीत काही नको यांना, जातीचे लोक पण नको यांना, आमदार व्हायचे गोड बोलून त्यांच्याकडून बस, एवढं त्यांचं काम आहे. 11 महिने झाला आम्हाला सगळ्या स्वारीचे अंमलबजावणी देतो म्हणलं, 4 दिवसात केसेस मागे घेऊ म्हणले होते, आज 12 महिने होते. मी तुमची यांच्या लई सरळ भूमिका आहे का, ये तर नाही तर तो धडाचे जनतेला माहिती ना त्यांनी वाटवळ केलंय म्हणून तर लोक तुम्हाला मागतात ना. तुम्ही त्यांच्यापेक्षा खालच्या विचारांचे निघाला, त्यांच्यापेक्षाही आम्हाला तर समाजाला माहितच आहे ना आमचं कोणी वाटवळ केलंय, आमचं 16% आरक्षण कुठं गेलं सगळं समाजाला माहिती आहे. त्यांनी दिलं नाही म्हणून तुम्हाला द्यायचं ना, त्यांच्यापेक्षा खालच्या विचाराचे निघाला तुम्ही. दोन्ही नाही, महाविकास आघाडी नाही, मंत्री नाही, मंत्री नाही, कोणीच नाही, सरकार नाही, कोण नाही, यांना फक्त मराठ्यांचं वाटोळं करायचे आणि यांची पोळी यांना बाजून घ्यायची. पण जे जे मराठ्याचे आमदार मराठ्यांच्या विरोधात बोलतायत ना, त्यांचा मराठी ह्यावेळेस कार्यक्रमात लावणार. बोल म्हणा तुला काय बोलायचं, वेळ मारून द्यायचा, मराठ्यांना येड्यात काढायची. ते दावे, एकदा महाविकास आघाडीने बैठक बोलवायची, एकदा महायुतीने बोलवायची, एकदा त्यांनी जायचं नाही, एकदा यांनी जायचं नाही, आणि वेळ मारून द्यायचा, एवढंच काम आहे त्यांना. काय त्या पोराला नाही किंमत देत आणि त्याला कोण विचारत काय. मी निलेश साहेबाला 3-4 वेळेस सांगितलं आणि आज सुद्धा सांगतो, मी राणे परिवाराचा सन्मान करतो, तुमचं काही ना काहीतरी योगदान आहे.
वय मोठं आहे, त्यांना समजून सांगा, त्यांना समजून सांगा की मी त्यांचा सन्मान करतोय, मी त्यांना एक शब्दही बोललेलो नाही. तुम्ही बळच काय बोलता मला? आणि बळच बोलल्यावर मी कस काय सोडी, मी कस काय सोडी? तुम्ही, मी तुम्हाला शब्द वापरलाच नाही तरी तुम्ही मला बोलताय. मी मग आता कोणी असू देऊ, आता कारण नसताना मी जर त्यांना बोललो तर ते बोलणारच ना मला. तसं तुम्ही कारण नसताना मला आणि माझ्या समाजाला बोलायला लागला. तुम्ही समाजाच्या विरोधात जाऊ नका. आणि मराठा समाजालाही विनंती माझी, ते पोरा फिरायचं सोडून द्या. पण वैयक्तिक दादांचं, समजा मोठे राणे साहेबांचं वय बघता त्यांना बोलताना तारतम्य सगळ्यांनी पाळत जा. हे म्हणजे समाजालाही माझं सांगणं आहे की चला वय मोठं आहे, अनुभव मोठा आहे त्यांचा, त्यांच्याबद्दलचं थोडं आदरस्थान सन्मान ठेवला पाहिजे. पण त्यांनी सुद्धा हे सन्मान शब्दाचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्यांनी मी बारीक लेकरासारखं मग बोलू नये कुणीकडे सुद्धा. आम्ही आमच्या समाजाच्या पोरायला सांगितलंय की पोरांना त्यांचं बोलणं वेगळं आहे, परंतु दादांना बोलताना थोडं समाजातल्या पोरांनी सुद्धा विचारपूर्वक बोलत जायचा. कारण शेवटी वयानं मोठा माणूस आहे आणि अनुभव आहे, समाजासाठी काही काहीतरी केलेलं आहे. त्यांना बोलताना थोडस व्यवस्थित बोलत जा, सन्मान ठेवू. पण मीही सन्मान करतो दादांचा, याचा अर्थ दादांनी सुद्धा म्हणजे राणे साहेबांनी सुद्धा शब्द तोलून आपण त्यांनी वापरले. त्यांनी बारीक पोरासारखं बोलल्यावर कोण त्यांना त्यांचा मुलायचा ठेवी? त्यांनी सुद्धा सन्मान शब्दाचा अर्थ समजून घ्यावा. देवेंद्र फडणवीसची बाजू ओढू नये, समाजाच्या बाजून राहावं. त्याच्या घरी काय लावायचं, काय करायचं? त्याच्याकडे दुखणं बघणार नाही, त्याच्याकडे तिकडे होऊन सुद्धा त्याच्याकडे दार त्याचा कुत्र तरी मुतन का तिथे? आमचं काय कुठलं त्याच्या तिकडे? तसं ते आता खुर्ची टाकून जरी भरला रोडवर तरी पोर इकडे मुठका करते ना. त्याच्याकडे ते बघायला किती तोंडी का तिच्या पक्षाचे त्यात वाटलं झालेले आपसुकुनी करतो. आता गेल्यावर साईबाबा की जे सर बुद्धी द्या यांना या सरकारला आरक्षण द्यायचं नाही तर पाडणार आहे साईबाबा. पण राणेसाहेब फुले हे सॉरी आपले छगन भुजबळ फुला त्यासाठी येईल, तेवढ्याच कामासाठी ते अन्न लाव. पण आम्ही होऊ देत नाही. तुम्हाला माहिती आहे आंतरवालीचं पुढं आंदोलन बसवलं देवेंद्र फडणवीस सांगण्यावरून फडणवीस त्या भुजबळ. बघा आता आमचं त्याचं नाव सुद्धा यात्रा आहे आणि इतकं चिल्लर झालं आहे. त्यांनी बसवलं त्याला त्याच दिवशी दंगल करायची, आम्ही नाही होऊ देत. परत आंतरवालीत मिरवणूक आणली त्यांनी, आंतरवालीत. महाराष्ट्र काय तुला तिकडे जागत नाही का कुठं? तरी आम्ही होऊ देऊ. यांनी माझं जुनं गाव शोधून काढलं, तिथं रॅली काढली भांडणं करायचं. यांची रॅली किती वाजता आली? वाटत 4 वाजता. यांचे लोक आमच्या गावात त्या जुन्या गावात किती वाजता आले माथुरी? रात्री 7 वाजता. इतक्या लोक कशामुळे आले तुम्ही? आणि तिथं येऊन दगडफेक करायची काय गरज? तिथली हॉटेल फोडायची काय गरज? त्या घरावर दगड आणायची काय गरज? त्यांना काय गरज होती? त्या हॉटेलमधले गोरगरिबाचे 200, 400, 500 रुपये असतील ते घेऊन का जायची काय गरज? त्यांच्यावर खरे 395 दरोडेचे गुन्हे दाखल करायला पाहिजे होते त्या PSI ने. त्या PSI मुद्दाम गेला नाही अशीही माहिती आहे मला, मुद्दाम गेला नाही तिथं परमराठ्याला मारलं पाहिजे म्हणून लवकर. म्हणजे किती दबाव पोलिसांवरती, आणि पोलिसांना दबाव असायची काय गरज? तिथं अन्य होतं, तिथं दिवस बदलत असतील. त्या टायमाला आम्ही त्या PSI कडे बघितलं, मग जमन का त्याला? एवढं गाव आमचं अडचणीत आलं तरी ते धावून जात नाही, इतके लोक ते दगडफेक करायला लागले. आणि केसेस आमच्याच लाफार झाले. वारे PSI वारे गृहमंत्री हे यांना ह्या दंगली करायच्यात आणि मला त्या होऊ द्यायच्या. म्हणून मी शांत, मी एक समाजाचं लेकरू म्हणून प्रामाणिक लढतो. द्यायचं माझ्या हातात नाही, लढणं माझ्या हातात, ते मी काम प्रामाणिक करतो. शेवटी काय असतं, एखादी लढाई लढताना लढायच्या अगोदर कोणालाच माहित नसतं की ही लढाई मी जिंकणार. त्याला कमीत कमी मैदानात तलवार घेऊन उतरावतं लागल, दोन्हीपैकी एक काहीतरी होईल ना. पण का प्रयत्न हरायचे? तसं 12 महिने झाले मी आणि माझा समाज लढतो. यश देणं हे सरकारच्या हातात. मुद्दाम जातीवर मराठ्यांचा द्वेष करणं हे सरकारचं काम हातात, ते करायला लागलं. आणि ते माझ्या मराठ्याला दिसलं की या सरकारला मराठ्यांचा द्वेष आहे प्रचंड. तरीही मी लढतो, माझं काम मी करतोय, माझा समाज मोठा करायचं काम मी करतोय आणि ते मी करत राहणार. काय करतोय? नाही दिलं तर सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र येऊन देणारे बनणारे यांना घरी बसवणार, म्हणजे बसवणार. तोडत नाहीत मराठी ह्यावेळी त्यांना. 50% आता केंद्र कट टाकायचं का नाही होणार? म्हणजे आणखीन 10-5 वर्ष आमचे असे गाडी लावून टाकायचे आमची कुठे. आम्ही OBC आरक्षणात आहेत, OBC आरक्षणात मागतोय. आणि OBC आरक्षणाचा प्रश्न हा राज्यातील केंद्रात नाहीये. 10% जे 50% वर जे 10% आरक्षण दिले ते केंद्राचा विषय. कारण त्याची मर्यादा वाढवणं, कुटाणी करणं
इथं आम्ही पहिलेच ओबीसी देत, कुणबी आणि मराठा एकच आहेत. इथं राज्यात विषय आमचा केंद्रात नाहीये, केंद्राचा आमचा काही संबंध नाही. आमचं आरक्षण इथं ओबीसी देत आणि कुणी किती विरोध केला तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार आणि मराठ्याला ते देणार. आरक्षणाचा खेळखंडोबा कुणी केला, त्याच्यानंतर कुणी आरक्षणात घातले, 16% आरक्षण कुणी दिलं, का दिलं, 16% विषय पुन्हा ते तर आहे. त्याच्यानंतर 180 ते 150 काहीतरी जाती पूर्वी घातल्या होत्या ओबीसीनं, त्याच्या आता 350-400 जाती कुणी घातल्या, त्या झाल्या कशा? मग त्या जर त्यांच्या पोटजाती होत्या आरक्षणात नसून उपजाती होत्या तर मराठा आणि कुणबी एक नाही का? मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? नुसता शासनाचा एक ओळीचा जी आर काढणं आवश्यक आहे, फक्त शासन निर्णय करणं गरजेचं. मराठा आणि कुणबी, कारण 83 क्रमांक कुणबी, कुणबीचा मराठ्यांचा व्यवसाय सारखाच आहे. जसा त्यांची एक जात ओबीसी घातली होती, त्याच्यानंतर अनेक जाती पोटजाती म्हणून घातल्या, व्यवसाय एक आहे म्हणून. आमचा आणि त्यांचा व्यवसाय एकच आहे ना, आमची का पोटजात होत नाही? एकदम सोपं आहे, तिचकटात जायची गरज नाही. फक्त राजकीय इच्छा शक्ती लागते, ती यांची नाहीये. म्हणून आम्ही जर सत्तेत गेलो, सगळ्या जातीच्या आरक्षणाच्या प्रश्नासह शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सगळे मार्गी लागतात, फक्त गरिबाचे पोट्टे तिथे जाणं गरजेचं आहे.